जिल्हा रुग्णालयाने पुण्याचे लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे रविवारी सकाळी एकतीस व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते त्यापैकी चौदा व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह असून ते सर्व रविवारी रात्रीच उशिरा प्राप्त झाले होते उर्वरित सतरा व्यक्तींचे अहवाल सोमवारी रात्री आले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत यामुळे दोन दिवसात निगेटिव्ह अहवालांची संख्या एकतीस झाली असून यात जामखेडमधील तेरा अहवालांचा समावेश आहे गेल्या आठवड्यात जामखेड शहरातील मृत कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्यांचं पॉझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा त्रेचाळीसवर पोहोचला आहे यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग आखणे अलर्ट झाले आहे राज्यासह जिल्ह्यातील लॉकडाऊन संपण्याचा कालावधी जवळ येत असताना बाधितांची संख्या वाढल्याने नगरकरांची काळजी वाढली आहे दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाबाधित त्रेचाळीस व्यक्तींपैकी चोवीस व्यक्तींची कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर दोन व्यक्तींचा यात मृत्यू झाला आहे दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आत्तापर्यंत एक हजार पाचशे तेरा व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे त्यातील एक हजार चारशे एकतीस व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले प्रतिनिधी नासिर पाटांसह कॅमेरामॅन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड